लागले तर स्कोर नाही करता येणार आणि स्कोर कमी झाला तर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळणार. ठीक आहे, तू पीसीएम ठेवलास आणि 2 वर्षानंतर तुला कळलं की इंजिनिअरिंग मध्ये तुझा फारसा इंटरेस्ट नाहीये, तेव्हा तू काय करणार? हे बघ, दोन्ही ग्रुप ठेवल्यावर स्कोरिंग कमी होते अशी मुलांमध्ये ना खूप मोठी अफवा आहे. आता श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये ना 10 ते 15 मुलं अशी आहेत ज्यांनी दोन्ही ग्रुप ठेवले, पण त्यांची स्कोरिंग ना 90 ते 95% पर्यंत आहे. कारण ते तयारीच तशी करून घेतात ना. आणि आपल्यालाही कळते ना की आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे. 12वीनंतर आपण मेडिकल करू शकतोय किंवा इंजिनिअरिंग पण करू शकतोय. यू कॅन डू एनीथिंग. इथं विद्यार्थ्यांना तयार केलं जातं मेडिकल, इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वासाने सामोरं जायला. नमस्कार, मी विजस ठोंबरे. वज्रधारी सुपरफास्टमध्ये घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. सांगली महापालिका क्षेत्रात रॅपिड अँटीजेन टेस्टला सर्वांनी प्रतिसाद द्यावा, नितीन कापडणीस यांचे आवाहन. मनपा क्षेत्रात सुरू असणाऱ्या रॅपिड अँटीजेन टेस्टला सर्वांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन आयुक्त कापडणीस यांनी केले आहे. मनपा क्षेत्रात रॅपिड अँटीजेन टेस्टमुळे अनेक लोकांना ज्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती मात्र ते पॉझिटिव्ह होते असे लोक या टेस्टमुळे समोर आले आहेत. त्यामुळे रॅपिड अँटीजेन टेस्ट ही आपली जीवनदायिनी असून सर्वांनी अँटीजेन टेस्ट करून घ्यावी असे आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडीस यांनी केले आहे. याचबरोबर या टेस्टमध्ये जे पॉझिटिव्ह आले आहेत त्यांच्यासाठी होम आयसोलेशनची सोय देण्यात आली आहे. त्यामुळे रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये जरी कोणी पॉझिटिव्ह आले तरी त्यांना आता त्यांच्याच घरी होम आयसोलेशन करण्याची मुभा देण्यात आली आहे. फक्त ते ज्या घरामध्ये राहणार आहेत त्या ठिकाणी स्वतंत्र रूम आणि टॉयलेट बाथरूम आणि काळजी घेण्यासाठी एक व्यक्ती असणे आवश्यक आहे. या सुविधा असतील तर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह व्यक्तीला होम आयसोलेशन केले जाईल आणि मनपा आरोग्य यंत्रणेकडून त्या व्यक्तीची 2 दिवसांनी तपासणी केली जाईल. त्यामुळे रॅपिड टेस्टबाबत कोणीही गैरसमज न करून घेता या टेस्ट करून घ्याव्यात असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. बडनेरच्या मोदी हॉस्पिटलची तोडफोड, कोरोना संशयित